हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती. स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत केळापासून कपकेक. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मी 1/3 वाटी दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबू नसेल तर तुम्ही याऐवजी व्हिनेगरसुद्धा मिसळू शकता. हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. साईडला ठेवून देऊत. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि एक केळ घ्यायचा आहे. केळाचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे केळ छान स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये 1/2 वाटी साखर घालणार आहे मी. आपण ही साखर मिक्सरमध्ये फिरवलेली नाही आहे. जी जाडी साखर आहे तशीच घालायची आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 1/3 वाटी तेल टाकायचं आहे. आपलं साधं रिफाईंड ऑइल आहे. कुठल्याही फ्लेवरचं ऑइल वापरायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर मग तुमच्या कपकेकला त्या तेलाचा फ्लेवर येऊ शकतो. तेल टाकल्याच्या नंतर छान अजून मिक्स करायचं आहे. आपलं तेल देखील छान मिक्स झालं आहे याच्यामध्ये. आता आपल्याला हा जो मैदा आहे हा थोडा थोडा करून ॲड करायचा आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी या ठिकाणी. अगदी गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीनं थोडं थोडं करून आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे याच्यामध्ये. मैदा आपला छान मिक्स झाला आहे. आता याच्यामध्ये हे जे दूध होतं ज्याच्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस पिळला होता, हे 1/3 कप जे दूध आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे देखील आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत, 2-3 थेंब, आणि परत एकदा मिक्स करूयात. 1/4 चमचा बेकिंग पावडर घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता हे टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घेणार आहोत. आपण अशी टुटी फ्रुटी घालणार आहोत आपण याच्यामध्ये रेड कलरची. छान मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे कपकेक बेक करायचे आहे. तळाला मीठ टाकलेलं आहे आणि हे स्टँड या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करूया. ही लीड असली तरी चालेल, शिट्टी लावू नका. आता आपण 5 मिनटं कुकर आपलं प्रीहीट होऊ देणार आहोत. हे जे मिश्रण आहे हे आपण साईडला ठेवूयात. तर आपण याच्यामध्ये कपकेक बेक करणार आहोत. हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत. तुम्हाला जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसतील तर तुमच्या घरी ज्या करायच्या साध्या वाट्या असतील आपण त्याच्यामध्ये सुद्धा कपकेक बेक करू शकतो. तर मी याच्यामध्ये सुद्धा करून दाखवणार आहे आणि वाटीमध्ये सुद्धा कपकेक बेक करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. सर्वांनाच आपण तेल लावून घेणार आहोत. आणि या वाटीला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आपल्या वाट्या तेल लावून तयार झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण जे आहे
मध्ये टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडीशी टूटी फ्रुटी आपण वरतून देखील टाकूयात. अशा प्रकारे रेडी आहेत आपले कपकेक बेक होण्यासाठी. आपला कुकर देखील प्रीहीट झालेला आहे. तर आता आपण ही जी प्लेट आहे ही कुकरमध्ये ठेवणार आहोत. सावकाश ठेवा कारण कुकर खूप गरम होते, तर तुम्हाला चटका देखील लागू शकतो. त्यामुळं आता झाकण बंद करूयात आपण आणि अगदी लोपेक्षा थोड्याशा जास्त फ्लेमवर आपल्याला हे 20 ते 30 मिनटं बेक करायला ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण वाट बघूयात. आपले कपकेक बेक व्हायला ठेवून 30 मिनटाचा वेळ झालेला आहे. आपण चेक करूयात बेक झालेत का ते. अगदी मस्त फुलले आहेत. टूथपिक क्लिअर निघाली आहे म्हणजे आपले कपकेक छान बेक झालेले आहेत. तर आपण याला बाहेर काढून घेणार आहोत. नॅपकिनच्या साह्याने आपल्याला हे कपकेक बाहेर काढून घ्यायचे आहेत. बघू शकता छान असे फुललेत आपले कपकेक. आणि आता आपल्याला थोडंसं थंड झाल्यावर आपण हे काढून घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण थोडंसं वाट बघूयात. आपले कपकेक छान थंड झाले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. ह्या सिलिकॉनमधले अगदी छान निघतात. बघा याला काही लागलं पण नाही. आणि बघा किती छान स्पंजी असे आपले कपकेक झाले आहेत. अगदी मस्त. आता हे जे वाटीतले कपकेक आहेत तर हे चाकूच्या साह्याने आपण काढून घ्यायचे आहेत. त्याच्या कडा सर्वप्रथम मोकळ्या करायच्या आहेत आपल्याला. हे देखील अगदी इझिली बाहेर निघतात. बघू शकता हे सुद्धा छान असे स्पंजी झाले आहेत आपले कपकेक. आता हे सगळे काढून घेऊयात आपण. तयार आहेत आपले कपकेक मुलांना खाण्यासाठी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. थँक्यू. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.